राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून आज राज्यभर घंटानाद आंदोलन सुरू आहे। त्यातच पालघर पूर्व मंडळाच्या वतीने मनोर गावदेवी मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले। त्याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस संतोष जनाटे, जिल्हा कोषाध्यक्ष सुमती जैन, तानाजी गुलब, वंदना चंपानेरकर, सुभाष काळे, मंदार लेले, अजय गुप्ता, मंगेश गौंड, योगेश भुयाल, कैलास वाडू, कुणाल बरफ, महेश भुतकडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते। म्हणजे जगभरात कोरोनाने मोठे थैमान घातले असताना देशात 22 मार्च पासून लॉकडाऊन घोषित झाले व यामुळे राज्यामध्ये कोरोना काळात अनेक मंदिरे मार्चपासूनच बंद आहेत। त्यातच आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यावर अनेक उद्योगधंदे व व्यवसायही सुरू झाले आहेत। त्यामुळे काही दिवसापासून राज्यातील विविध मंदिर प्रशासनांनी मंदिरही खुले करण्यात यावे यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली आहे, परंतु त्यावर राज्य सरकारने अजूनही लक्ष न दिल्याने महाराष्ट्रभर भाजपने घंटानाद आंदोलन पुकारले होते व महाविकास आघाडी सरकारविरोधात घंटा वाजवून आज विरोध दर्शवला व लवकरच मंदिरे खुले करण्यात यावे यासाठी मागणीही करत आहेत। जिल्ह्याच्या वतीने, पालघर पूर्व मंडळाच्या वतीने या ठिकाणी मंदिरे खुले करण्यासाठी महाआघाडी सरकारच्या विरोधात आम्ही घंटानाद केलेला आहे। गावदेवी मंदिर मनोर येथे या घंटानाद करण्यामागचा उद्देश असा आहे की उद्धव सरकारला जाग आणायची आहे। देशभरातल्या विविध राज्यांमधली मोठमोठी मंदिरं सुरू आहेत, पण आपल्या महाराष्ट्रातली मंदिरं अजूनसुद्धा आमचे देव हे बंद दरवाजा आड आहेत। तरी मंदिरं खुली करावीत, देव पूजा अर्चा आणि लोकांना दर्शन व्हावं यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घंटानाद आंदोलन होत आहे। त्याच पद्धतीने पालघर जिल्ह्याच्या वतीने पालघर पूर्व मंडळाच्या वतीने घंटानाद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड, भारतीय जनता पार्टीचा विजय, भारतीय जनता पार्टीचा प्रभू श्री रामचंद्र की जय।